हिंगोली पुसेगाव मधून जाणारा व सेनगाव हिंगोली नॅशनल हायवेला जोडल्या जाणाऱ्या रस्त्याची फार दयनीय अवस्था झाली आहे। रस्त्यावर जाग जागी मोठे मोठे खड्डे झालेले आहेत। तसेच आजूबाजूला वाढलेले वृक्ष झाडाची फांद्या यांच्यामुळे सुद्धा वाहतुकीला त्रास होत आहे आणि याच वाहतुकीच्या त्रासामुळे शाळेतील विद्यार्थी, रुग्णांना, गावकऱ्यांना व सर्व प्रवाशांना प्रवासादरम्यान अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे। त्यामुळे त्या रोडवर अपघात होऊन 2 जणांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे आणि दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढतच चाललेले आहे। रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली तात्पुरते निकृष्ट काम करून गुत्तेदारांनी व संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांची पोळी भाजून घेतली आहे, मात्र प्रवाशांच्या अडचणी कायम तशाच आहेत। याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे अशी मागणी पुसेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शेख फजल यांनी केली आहे। भोजन सेना प्रदेश अध्यक्ष शेख फजल शेख मोहम्मद नूर नाना पुसेगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली। आज रोजी आमच्या पुसेगावचे बस स्टँड ते पुसेगाव पाटी हा जाणारा रस्ता असा दुष्टपदेने झालेला आहे। अतिक्रमण दोन्ही साईडनं त्या साईड पट्ट्या नाही व रस्त्याची अशी अवस्था झालेली आहे। बघा त्या येणाऱ्या विद्यार्थ्याला आज रोजी विद्यार्थी येत आहे तर त्यांना स्वतःचा जीव गमावणं लागते। अशा विद्यार्थ्याला मी 11वी 12वी विद्यार्थी आमच्या या समेश्वर शाळा जी आहे आमची संस्था आणि जशी जिल्हा परिषद तसेच दखिरा शाळा इस्कोल तसेच या ठिकाणी बरेचसे विद्यार्थीला बघा एका साईडनं सुद्धा जाता येत नाही अशी अवस्था झालेली आहे। बरेच वेळेस आम्ही या वृत्तीदाराला यांना सूचना दिली, बरेच वेळेस आम्ही कलेक्टर साहेबांना सुद्धा सांगितलं की आमच्या या साईड पट्ट्या दोन्ही बघा अतिक्रमण झालेलं आहे, रस्ता खराब झालेला आहे। आरोग्या स्वतः आरोग्याचे जायचं असलं पुसेगाव पुन्हा पाटी रोग रस्ता 3 ते 4 किलोमीटर रस्ता झालेला आहे। तात्काळ साहेबांनी याच्यावर दखल घ्यावी, विद्यार्थ्याला फार अडचण होत आहे। तसेच विद्यार्थ्यांना आरोग्याचा स्वतः प्रश्न याच्यामध्ये आमच्या डिलिव्हरीचा पेशंट असो, हार्टचा पेशंट असो, त्याला अर्धा तास ते 5 तास त्याला जायला फाट्यावर लागते असं रस्त्याची अवस्था झालेली आहे। आमच्या इथं या ठिकाणी जांभरून औरंगाबाद गाडी, जांभरून गाडी महामंडळ तसे रिसोड या महाराष्ट्रात स्वतः त्रास होता या रस्त्यामुळं। बघितलं असेल या रस्त्याच्या बरेचसे अडचणी येत आहे, आपल्या वाहने आपल्या स्वतः ऑटो खाजगी वाहनाला स्वतः त्रास होत आहे, दोन चाकीला त्रास होत आहे, विद्यार्थ्याला त्रास होत आहे। बरेच वेळेस आम्ही सांगितलं पण याच्यावर कोणी दखल घेत नाही। तात्काळ याच्याने गुत्तेदारांनी असो तसेच कलेक्टर साहेबांनी सुहेबांच्यांनी ग्रामपंचायतनी तात्काळ याच्यावर लक्ष घेऊन साईड पट्ट्या भरण्यात यावं, रस्त्याचे काम दुरुस्ती गड्डे भरण्याचं काम यावं आणि या साईडच्या या जे अतिक्रमण जे लोकांनी केलेले आहे साईडचं ते अतिक्रमण सुद्धा तात्काळ काढण्यात यावं, नाहीतर अन्यथा आमच्या बहुजन सेना पक्ष याच्याकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल। 8 दिवसात 15 दिवसाच्या आत मी रस्त्याची दुरुस्ती नाही केली आमची रस्ता रोको कलेक्टर ऑफिस समोर रस्ता रोकण्याचा आव्हान देतो। तात्काळ यांनी रस्त्याचे काम चालू करावा आणि खोटी रस्त्याचे खोलीकरण जे झालेले तात्काळ यांनी भरण करण्यात यावा, नाहीतर अन्यथा आम्ही बहुजन सेना प्रदेश अध्यक्ष रस्ता रोको आंदोलन आम्ही। गोपाल सातपुते, झूम ऑन न्यूज, हिंगोली।